नमस्कार मंडळी निवडणूक सरपंचपदाची असो किंवा आमदारकी किंवा खासदारकीची मतदान करायचं असल्यास मतदार यादीत आपलं नाव समाविष्ट असणं गरजेचं असतं आता घर बसल्या पाचच मिनिटात आपण मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतो हा अर्ज कसा करायचा याचीच माहिती आता आपण या व्हिडिओत पाहणार आहोत मी आहे श्रीकांत बंगाळे आणि ही आहे बी बी सी मराठीची गावाकडची गोष्ट क्रमांक पंचवीस मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन व्ही एस पी डॉट इन या वेबसाईटवर जावं लागेल तिथे नॅशनल वोटर सर्व्हिस पोर्टलची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल तिथल्या लॉग इन किंवा रजिस्टर या पर्यावर क्लिक करावं लागेल जर तुम्ही पहिल्यांदाच या वेबसाईटवर आला असाल तर तुमचं यावर अकाऊंट असण्याची शक्यता कमीच असते त्यामुळं मग डोंट हैव अकाउंट रेजिस्टर ॲज अ न्यू युजर या पर्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल इथे सुरुवातीला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे म्हणजे समोरच्या रखान्यात दिसणारी अक्षरं आणि आकडे जशीच्या तशी टाकायचे आहेत आणि मग सेंड ओ टी पी या पर्यायावर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी पाठवला जाईल तो एंटर ओ टी पी या पर्यायासमोर टाकून व्हेरीफाय या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचा आहे पुढे तिथं दोन पर्याय तुम्हाला दिसतील एक म्हणजे आय हॅव ई पी आय सी नंबर आणि दुसरा आय डोंट हॅव ई पी आय सी नंबर आता ई पी आय सी म्हणजे काय तर इलेक्टर्स फोटो आयडेंटिटी कार्ड यालाच आपण वोटर आय डी कार्ड असं म्हणतो त्या कार्डवाचा जो नंबर असतो त्यालाच ई पी आय सी नंबर असं म्हटलं जातं पण आता आपण पहिल्यांदाच मतदान करणार असल्यामुळं आपल्याकडं वोटर आय डी कार्ड नसणार आहे त्यामुळे आय डोंट हॅव ई पी आय सी नंबर या पर्यावर हो तुम्हाला क्लिक करायचा आहे त्यानंतर नाव आडनाव ईमेल आय डी पासवर्ड टाकायचा आहे पुन्हा एकदा पासवर्ड टाकून तो कन्फर्म करायचा आहे आणि मग रेजिस्टर या पर्यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर आता तुम्हाला पुन्हा एकदा लॉग इन करावं लागणार आहे रेजिस्ट्रेशन करताना टाकलेला मोबाईल नंबर पासवर्ड आणि कॅपच्या टाकून लॉग इन या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढे एका नवीन पेजवरील पहिल्या फ्रेश इन्क्ल्युजन ऑर एनरोलमेंट या पर्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर सिटिझनशिपमध्ये आय रिसाईड इन इंडिया अर्थातच मी भारतात राहतो या पर्यायावर टिक करायचं आहे आणि मग राज्य निवडायचं आहे त्यानंतर नेक्स्ट या पर्यायावर क्लिक केलं की तुमचं गाव किंवा शहर ज्या मतदारसंघात येतं त्याविषयीची तुम्हाला माहिती भरायची आहे इथं सुरुवातीला लोकसभा किंवा विधानसभा मतदारसंघ निवडायचा आहे त्यानंतर तुमचा पोस्टाचा पत्ता टाकायचा आहे यात राज्य जिल्हा घर क्रमांक रस्त्याचं आणि गावाचं नाव पोस्ट ऑफिस पिनकोड ही माहिती टाकायची आहे त्याखाली डेट या पर्यायासमोर तुम्हाला तारीख निवडायची आहे वर सांगितलेल्या पत्त्यावर तुम्ही किती वर्षांपासून राहता ती तारीख तो महिना आणि वर्ष इथं तुम्हाला सांगावं लागणार आहे आता तुम्हाला एक ॲड्रेस प्रूफ जोडायचा आहे इथं तुम्ही पासबुक किंवा रेशन कार्ड असा एक पर्याय सिलेक्ट करून त्याचा फोटो अपलोड करू शकता त्यानंतर नेक्स्ट या पर्यायावर क्लिक केलं की तुम्हाला तुमच्या जन्माविषयीची माहिती द्यायची आहे इथं जन्मतारीख गावाचं नाव राज्य आणि जिल्हा निवडायचं आहे त्यानंतर वयाचा पुरावा म्हणून आधार कार्डचा फोटो तुम्ही इथं अपलोड करू शकता आता तुम्हाला इथं एज डिक्लेरेशन फॉर्म हा एक पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून हा फॉर्म डाउनलोड करून भरायचा आहे स्क्रीनवर तुम्ही हा फॉर्म पाहू शकता या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमचं नाव वडील किंवा पतीचं नाव आणि गावाचं नाव टाकायचं आहे पुढे मतदारसंघाचं नाव टाकल्यानंतर सही करून ठिकाण आणि तारीख टाकायची आहे या भरलेल्या फॉर्मचा फोटो काढून तो एज डिक्लेरेशन या पर्यायासमोर अपलोड करायचा आहे आणि त्यानंतर नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करायचा आहे आता तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरायची आहे इथं नाव आणि आडनाव टाकून लिंग निवडायचं आहे त्यानंतर वडील आई किंवा पतीविषयीची माहिती द्यायची आहे सुरुवातीला तुमचं त्यांच्यासोबत काय नातं आहे ते निवडायचं आहे आणि मग त्यांचं नाव आणि आडनाव टाकायचं आहे मग शेवटी तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करून नेक्स्ट या पर्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला अपंगत्व असेल तर त्याचीही माहिती सविस्तर द्यायची आहे सगळ्यात शेवटी तुम्हाला एक डिक्लेरेशन म्हणजेच हमीपत्र द्यायचं आहे यात दुसऱ्या एखाद्या मतदारसंघात नाव समाविष्ट करण्यासाठी मी अर्ज केलेला नाही तसंच माझं नाव कोणत्याच मतदारसंघाच्या यादीत नाहीये अशा आशयाचं हे हमीपत्र असेल या हमीपत्रावर ठिकाण आणि तारीख टाकून नेक्स्ट या पर्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मग प्रिव्ह्यू या पर्यायांतर्गत नवीन मतदान कार्डासाठी तुम्ही आता भरलेला फॉर्म सिक्स तुम्हाला स्क्रीनवर दिसेल त्याखालील सबमिट या बटनावर क्लिक केलं की तुमचा फॉर्म सबमिट होईल आणि तुम्हाला एक रेफरन्स आयडी दिला जाईल आता हा रेफरन्स आय डी वापरून तुम्ही आत्ता भरलेल्या फॉर्मचं स्टेटसही चेक करू शकता यासाठी तुम्हाला या वेबसाईटच्या तुम होम पेजवर यावं लागेल आणि मग तुम्हाला तिथं ट्रॅक ॲप्लिकेशन स्टेटस हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक केलं की रेफरन्स आय डी टाकून ट्रॅक स्टेटस या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता तुम्ही पाहू शकता की तीस डिसेंबर दोन हजार वीसला हा फॉर्म सबमिट करण्यात आला आहे एकदा का फॉर्म सबमिट झाला की बूथ लेवल ऑफिसर त्याची छाननी करतात त्यानंतर हा फॉर्म इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसर यांच्याकडे पाठवला जातो सगळी कागदपत्र आणि माहिती व्यवस्थित असेल तर तो फॉर्म ॲक्सेप्ट केला जातो जर का काही त्याच्यात गफलत असेल चूक असेल तर तो रिजेक्ट केला जातो आणि पुढच्या दोन महिन्यांच्या आत तुमच्या पत्त्यावर मतदान कार्ड पाठवलं जातं तर मग मंडळी मतदार यादीत नाव नोंदवण्याविषयीची बी बी सी मराठीची ही गावाकडची गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा बी बी सी मराठीचा गावाकडची गोष्ट हे तुमच्या माझ्यासारख्या गावकऱ्यांसाठीचा हक्काचं व्यासपीठ आहे तुम्हाला एखाद्या विषयावर माहिती हवी असल्यास तेसुद्धा सांगा तुर्तास थांबूयात धन्यवाद